तेलारा तालुक्यात ठिकठिकाणी महिला जागतिक दिन साजरा. अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी 8 मार्च रोजी महिला जागतिक दिन साजरा करण्यात आला. लोकजागर मंचच्या वतीने भागवत मंगल कार्यालय तेलारा येथे तृप्ती देसाई, महिला उद्योजक नम्रता शहा, लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांच्यासह लोकजागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच तेलारा तालुक्यातील भांबेर येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने वंचित घटकातील महिलांना साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी तेलारा तालुका अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, रमाबाई थोरात, इंदुताई भोजने, आशा भोजने, सुजाता वानखडे, भाग्यश्री बोदडे, माया वानखडे, सुनीता कळमकर, स्वाती भोजने यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. रक्षित बोदडे, तेलारा. आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवरांना माझे सर्वांना माझा जय भीम. आणि मी आज 8 मार्च इथं आपण उपस्थित झालेलो आहोत सर्वजण. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रात साजरा करतो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने भांबिरे गावात चांगला करण्यात आला. चांगला म्हणजे कसा की वंचित, कारण की जसे सावित्रीबाई फुलेंनी स्वतःवर अत्याचार सहन करून महिलांना शिक्षण दिले, तिचे सर्वप्रथम शाळाचे काम सावित्रीबाई फुलेंनीच काढली. त्याच्यामुळे महिला शिकली आणि म्हणतात ना शिकलेली आई आणि घरांना पुढे नेई, त्याचप्रमाणे सर्व महिलांनी त्याचा लाभ घेतला. आणि जिथे नाही तिथे पुरुषच नाही तर त्याच्याही वर हे स्त्रिया. शनी चौतारा असेल, त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, अंबाबाई देवीचं मंदिर असेल किंवा केरळचं आता शबरीमाला मंदिर असेल, तुम्ही कधीही गेलात तर महिलांना तिथं आता 24 तास जो आहे तो प्रवेश सुरू झालेला आहे. आणि मला वाटतंय की हा सगळं आंदोलन जे होतं ते तुमच्यासारख्यांचा सगळा जो मोठा पाठिंबा होता म्हणून यशस्वी होऊ शकलं, हे मात्र या निमित्तानं आपल्याला साध्य. मंदिराचं आंदोलन करत असताना